हा समोर पक्षी बघताय ना याला काळे गोविंद बोलतात. हा बघा हा काय करतो माहिती आहे का, ह्याच्यावरचे जे कीटक वगैरे असतात ना ते खात असतो. हे बघा ही अर्धी मलकंड मगाशी आपण कापलेली, आता ही एवढी अर्धीच कापायची. पाच दोडक्यांची काय शाक का भाजी? भाजी रांची भाजी. ती तर बरं बनवशील. उभ्यान कापत होतो मगापासून, उभ्यान कापून कापून आहे ना कंबर दुखायला लागली. आता बसलो आहे, बसून कापूया. नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत आहात ना मंडळी? मजेतच राहायला पाहिजे. सकाळ झाले, कोंबडा पण आरवतो आहे बघा. आणि मी आता उभा आहे आमच्या काजूच्या झाडाखाली. हे बघा मस्त पसरलेलं हे झाड आहे काजूचं, घराच्या पाडच्या बाजूसच आहे. आणि इकडे हा वंडा, हा बघा रतरीचा वंडा आहे. आता आपण या शेतीच्या कामातून एकदा मोकळे झालो की हा वंडा पण आपल्याला खतायचा, आतमध्ये ना रताळी लागली असेल. हा वंडा तुम्हाला आठवत असेल आपण मे जूनच्या आसपास केलेला आहे. हे अलवडीची पानं, ही तेऱ्याची पानं, इकडे टोमॅटो आहे. आणि बरेच जणं बोलत होते मयुरीने जे शेवगळ लावलेलं ना शेवग्याच्या शेंगाचं झाड, त्याचं काय झालं? तर ते मस्त वाढलं आहे, पण झालं आहे काय माहिती आहे का? हा बघा इकडे एक रताळीचा वंडा आहे, प्लस इकडे काकड्या वगैरे होत्या ना, त्याने अजून हे साफसफाई करावी लागेल, त्याच्यानंतर ते चांगलं दिसेल. पण हे बघा या शेवग्याच्या शेंगाचं झाड मस्त मोठं झालं आहे. आणि ही नारळ, आता हे कसं आहे पावसाळ्यामध्ये कसं असतं, काकड्या दोडकी परत बरंच काय काय असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कसं आहे वेळ बघा. आता हे सगळं आहे ना हे जेव्हा साफ होईल तेव्हा ही जागा मोकळी होईल. तर शेतीची कामं झाल्यानंतर हे घरची आवरावर असते, तर अजून की आपली शेतीची कामं आवरलेली नाही आहेत, त्याच्यानंतर हे सर्व करूच. तर आत्ता मंडळी आपल्याला जायचं आहे आपल्या घराजवळची एक लास्ट मलकंड उरले, ती लास्ट मलकंड आज कापायची आहे, तिला सुकवायची आहे. बघू जमलं तर संध्याकाळपर्यंत बांधू आणि उद्या झोडू मग तिला. हे भात कापायचं शस्त्र विळा, आणि आई पण तयार झाले. तुझा विळा कुठे आहे ना? चला आज आम्हाला यायला थोडंसं ना उशीरच झालं आहे, ऊन पण आलं आहे, थोडंसं ऊन आलं आहे, 8 वाजले आहेत आता. झालं आहे कसं, आता कसं लास्टच मलकंड आहे त्यामुळे आज थोडंसं आरामातच आलो आम्ही. तिकडे धुकं बघा कसं पडलं आहे मस्त, ते बघा समोर या. पम्या आणि बाबू तात आहेत ना इकडे, मगाशी झाले 7 वाजता झालेत कापायला. हे बघा कापून ठेवतात भारे. सुकवणार कोण? सुकवणार कोण? मग असं काय ठेवता? अरे लय बुवा भारी भारी सुकत घातलं. पम्या पण 2 दिवसापूर्वी आलाय, आणि आता कदाचित वाटतं मुंबईला जाताना ना आम्ही सोबतच जाऊ. बघूया त्यांचं पण इथे भात आहे ना बरंच आहे दाराजवळ. आता आमचं कसं आहे कदाचित उद्यापर्यंत होऊन जाईल, त्याच्यानंतर मग मी मोकळा आहे. पण पम्या जर निघणार असेल मग सोबतच निघू. ही समोर मलकंड बघा, काल थोडीशी कापले आज पूर्ण कापून टाकायचे. पडलं आहे ना इथे थोडंसं, हे पडलेलं भात कापायला भारी पडतं. ते वाऱ्यानं थोडीशी वाट लावले. होय दाऊ बरंच आहे. गाडी आली बघा, 8:30 ची गाडी आली. साडेसात वाजता संगमेश्वरवरून ही गाडी सुटते. हा समोर पक्षी बघताय ना याला काळे गोविंद बोलतात. हा बघा हा काय करतो माहिती आहे का, ह्याच्यावरचे जे कीटक वगैरे असतात ना ते खात असतो. आणि घाबरत पण नाही हा,
शेतकऱ्याचा मित्र असतो ना त्या टाईपचा गांडूळ कसा आतली कामं करतात, हे पक्षी पण आहेत ना वरची वरची कामं करतात, हे बघा जे कीटक असतात ना ते खातात. हा जो काळ्या गोविंद आहे ना तो लोंब्यांना हात पण लावत नाही, म्हणजे हे जे भाताच्या लोंब्या असतात ना तो खात नाही, मात्र जे कीटक असतात पाखरं असतात छोटी छोटी ते तो खात असतो. म्हणजे निसर्गामध्ये आहे ना प्रत्येकजण आपापली कामं करत असतो, त्यामुळं निसर्गाला आहे ना जपलं पाहिजे. हे पशुपक्षी आहेत ना वेगवेगळ्या कारणाने आपली मदतच करत असतात, त्यातलाच हा एक काळ्या गोविंद. भात आहे ना उंच बघा किती आहे, हे बघा म्हणजे माझ्या इथपर्यंत लागतं, हे बघा इथपर्यंत लागतं एवढा भात उंच आहे. उंच भात ॲक्च्युली तसं चांगलं असतं पण वारा वगैरे आला ना तर मग ते पटकन पडतं, नाहीतर झोडायला आहे ना उंच भात चांगला. अर्धा पाऊण तास झाला आहे, थोडंसं कापून झालं आहे, कापतो आहे आई तिकडे ना सुकत घालते कारण या मलकंडीमध्ये अजून जागा नाही. आता इकडचं जे भात आहे ना ते काय करायचं आहे ते कापायचं आहे आणि इकडे लगेच सुकत घालायचं आहे. हा काळा गोविंद आहे ना अजून एका पक्ष्याला घेऊन आला आहे, बघा कुठे गेलं ते पलीकडे गेली काय. हा मगापासून हा एकटाच आहे बघा, हे बघा दोन दोन पक्षी आले आहेत मगापासून आहे ना, ते जी जी पाखरं उडत आहेत ना छोटे छोटे कीटक त्यांना हे खात आहेत आणि बिंदास बसलं आहे बघा, हे बघा काही घाबरत वगैरे नाही आहे. हा बघताय हा आहे ना कसरुंड आहे, ह्याच्या बाहेरचे आहे ना थोडंसं केस असतात लांब लांब, ती जर लागली ना तर खास भरपूर येते. आणि भात कापताना आहे ना ह्याच्यापासून जास्त सावधान राहावं लागतं. 10:15 वाजलेत आणि आमची निहारीची वेळ झाले, परत घरी आलो आहे, थोडंसं जेवूया आणि मग परत अर्धी मळकंड आहे ना कापायची ती कापून घेऊ. 10:15 वाजलेत तरी पण बघा ऊन आमच्या घराकडे ना आलंच नाही आहे. आमच्या घराजवळ ऊन आहे ना 11-11:30 होतात ना तेव्हा इकडे खाली ऊन येतं. आता बघा थोडंसं असं वाटतं की कोवळं ऊन आहे सकाळचं, पण वाजले 10:15. सकाळची न्यारी झाले आणि आता 5-10 मिनटं बसलेलो आम्ही, आत्ता परत जातो आहे शेतावरती. हे बघा ही अर्धी मलकंड मगाशी आपण कापलेली, आता ही एवढी अर्धीच कापायची. आता इथे सुकत घालायला जागा कमी आहे, तिकडे नेशील काय इथे. हां होय इकडे बाकीचं आहे तिकडेच आपलं सुकत घालायचं आणि बाकीचं त्या पलीकडचं आणि या मलकंडीमध्ये सुकत घालायचं. 10:45 वाजलेत आता, ऊन तसं वाढायला लागलं आहे, 12-12:30 तरी ही पूर्ण मलकंड झाली पाहिजे. 11:30 वाजलेत आणि फायनली आहे ना आपली भात कापणी झाली. ही बघा ही लास्ट मलकंड होती ती कापून झाले, इकडेच भात सुकत घातलं आहे थोडंफार या मळीमध्ये घालायचं आहे. बरं वाटतंय भात कापणी आता झाले, आता काय माहिती आहे का आज हे पूर्ण सुकून द्यायचं आहे, उद्या सकाळी बांधू आणि संध्याकाळी झोडू. म्हणजे उद्या झोडणी पण झाली, म्हणजे पूर्ण आपली जी भात कापणी आहे ना ती या वर्षीची संपली म्हणायला, उद्या काही हरकत नाही. चला मंडळी आता आहे ना भात सुकत घालायचं आणि मग आपल्याला घरी जायचं आहे. दुपारी बघू कदाचित गावठणावर जायचं आहे, जेवल्यानंतर बघू काय करायचं. तातन इकडे कशा चढतो भाऊ, काय सौ काय काय दोडका काढतोय दोडका, माझा फोटो काढून दाखव. हा कुठं चढलोय बघा, असं पाय लावला इकडे सौकात चढा म्हणजे झालं. भरकंदार चढला इकडे, इकडं काकी पण चढले तात्या पण चढलेत, काय खरं नाही. दोडका काढतोय, उद्या वाटत दोडक्याची भाजी खायला घरीच जावं लागेल यांची. आता तरबर आम्ही खाल्लं होतं त्या दिवशी, आता 2 दिवसापूर्वी मी पण बनवलं तर भारी. मग येतो, आता नाही बनवलाय, बनवशील ना आता. आता नाही उद्या ये, उद्या सकाळी ये, उद्या येतो. हे बघा हे बघा दोडक माझ्या डोक्याचे वर कुठं कडशीत घेतलं होतं कापायला. आता कडशीत घेतलं होय इथलं झालं भावी जवळचं होय काय. बर आणायला गेलं घरात आलं ना बांधलं
होय गे लांब लांब घातलं होतं. हे बघा इकडे तात्याने दोन काढलेत आणि इकडे काकीन तीन आहेत. पाच दोडक्यांची काय शाक का भाजी? भाजी रांची भाजी. ती थरभरं बनवशील? बघा थरभरं खायला ना. उद्या उद्या ना उद्या येतो. इथं आणता? हा इथंच घेऊन ये. भाताच्या बांधावर खाओ. भाताच्या बांधावर होय. मंडळी दुपारचं जेवण झालं आणि थोड्या वेळ ना झोपलेलो. सकाळी आहे ना दाराजवळचं जे भात आहे आपलं ते कापून झालं आहे, तर आता ते काही बांधत नाही आपण, ते उद्या बांधू. तर आता कुठे चाललो माहिती आहे आम्ही? आता चाललो आहे गावठणावर. गावठणावर भात कापून झालं आहे, पण जी नाचणी आहे तो जो नाचणीचा आपण रोपटा केला होता, तर ती नाचणीची जी कणसं आहेत ना ती पण पिकळेत, तर ती पण आता आहेत ना ती कणसं आपल्याला काढून आणायची आहेत. आणि मग त्याच्यातून जो दाणा येतो नाचणीचा दाणा तो नंतर झोडून काढतात. तर आता आपल्याला ती कणसं वेचायला जायचं आहे गावठणावर. दुपारचे 3 वाजलेत, आता हळूहळू जायचं आहे तिकडे. 1-2-3 तासाचं काम आहे, म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत काम होईल. हे मोठं घर आमचं आणि तिथूनच वाट आहे सर्वीकडे जाण्यासाठी. कुठेही जायचं असेल ना तर रस्त्यावरती जावं लागतं, तर हीच वाट आहे. आणि हा दिसतो आहे का, हा बघा हा कसरुंडा एकदम. नजर चांगली असेल ना तेव्हा दिसतो, हा बघा असं वाटेल काहीच नाही आहे, पण तेव्हा तरंगतो आहे हा बघा. आणि हा लागला ना आपल्या कुठल्या शरीराला तर जी केसं दिसतं त्याची ही बघा खाज उठते चांगलीच. हो दादा ना काय वारवत आहे? होय हवा यायला हवी होती. पंखा लावायचा? हा हो पंख्यान पटकन झाला असता. हा सरिता काकीचा वाडा आहे ना आणि इथे दरवर्षी आहे ना हा भोपळ्याचा वेळ असतो. भोपळा बघा केवढा मोठा लागलाय, हा बघा समोर. दरवर्षी असतो वाड्यावरती हा भोपळ्याचा वेळ टाकलेला, एकच लागलाय वाटतं. हा बघा इकडे पण एक आहे, बघा समोर असे भोपळे लागलेले असतात बरेच. हे बघा जास्वंदीचं फूल किती मस्त आहे. हे लिलायाचं कुंपण आहे, आतमध्ये भाजी वगैरे बरीच असते, काकड्या वगैरे पण असतात गणपतीतून. मेन रस्त्यावरती आल्यावर आहे ना, समोरच आहे. गावठणावर आलो आहे आणि संदीपदाचं अजून आहे ना झोडून झालं आहे नाही वाटतं. आज लास्ट मलकण आहे ती कापून झाली, उद्या बांधू म्हटलं. ते नाचणी आहे ना, ते नाचणी येतो. संदीपदादा खाली झोडतो आहे, संदीपदादा वहिनी पण आहे. आणि असं बऱ्याच जणांचं अजून आहे ना भात बाकी आहे, म्हणजे अजून मला वाटतं पुढचे 10 दिवस जातील ना. काय काय करणार ना, 10-1 दिवस जातील. काल दाराजवळ गंगेचे पप्पा वगैरे गेलेत ना, इकडचं भात बघा पूर्ण झालं आहे, झोडून पण झालं आहे. घोडवळ लावून ठेवले पेंड्याची इकडे पण. हे भात आहे की नाही? पेंड्याचं आहे वाटतं. सगळ्यांचे पेंडेच आहेत, झोडतात आणि अशी घोडवळ लावून ठेवतात. म्हणजे हा पेंड्यानंतर मग काही धनगर नेतात, काही जणांची गुरं आहेत ते नेतात. चला फायनली गावठणावर पोचलो आहे आम्ही. हा आहे रोपटा, हा बघा मस्त. यातली कणसं आहेत ना, ही कणसं फक्त वेचायची आहेत. पहिल्यांदा ना लोक डोंगराळ भागामध्ये नाचणीची शेती बरंच करायचे, तेव्हा फक्त ही कणसं नाही घ्यायचे. तेव्हा काय व्हायचं माहिती आहे का, दाखवतो मला. इथून आहे ना या मुळासकट आहे ना, इथून तिथे कापायचं. जसं भात कापतो ना
त्या टाईपचे हे नाचणे कापायचे आणि मग घरी जाऊन आहे ना झोडायचे. तेव्हा बरीच माणसं पण लागायची. आता काय एवढंच आहे, आपण फक्त कणसं नेतो आहे आणि ती कणसंच फक्त झोडू. तर चला मंडळी पटापट कामाला लागूया. ही बघा मंडळी आई आता कणसं वेचते. जी कणसं असतात ना ही बघा अशी कटिंग करायची. फक्त विळा घेतला आहे, त्या विळ्याने फक्त ती कणसं कापून घ्यायची. आणि सोबत बॅगा आणल्यात आम्ही, आईची एक बॅग माझी एक बॅग. तर आता मी या साईडून जातो आहे, आई इकडून अशी वर होते. तर मंडळी ही बघा अशा प्रकारे हे कणसं आहेत ना हे सर्व काढून घ्यायचे. आता या साईडून आम्ही सुरुवात केलं आहे. इकडे आई पण आहे बघा. हा पूर्ण तिकडे बांधापर्यंत जो पार्ट आहे ना त्या पूर्ण नाचणीचे आहेत ना, ते कणसं काढून घ्यायचे आहेत. तर चला मंडळी आता आहे ना आवरतो हे सर्व आणि त्याच्यानंतर भेटतं तुम्हाला. इथे बघा एकच वरी आली कुठून तरी, वरीचं आहे बघा. हे वरीचं झाड असं असतं, हे बघा थोडं उंच असतं आणि आय थिंक अशी बाजरी असते वाटतं, बाजरी की ज्वारी असं काहीतरी असतं. ते असंच उंचच्या उंच झाड असतं हे बघा. वरी पण असेच कांटात ना, हे वरी वरी कांटात म्हणजे वाहिनात ना, वाहिनात कांटात त्यानंतर वरी येते. ही म्हणजे कणसं दिसतात तुम्हाला. आता हे झोडल्यावरती काय डायरेक्टली जे दाणे असतात ना म्हणजे जी नाचणी असते ती काय डायरेक्टली येत नाही. हे घरी घेऊन जायचं, चांगलं सुकवायचं पहिलं आणि सुकवल्यानंतर हे झोडायचं. झोडल्यानंतर आहे ना हे बघा, हे जे दिसते ना तुम्हाला हे जे दाणे दिसतात ना ते सर्व बाहेर येतं. ते आल्यानंतर ते खाण्यालायक नसतात डायरेक्टली, कारण त्याच्यावरती जसं तांदूळ कसा असतो तांदळातला भात असतं तर त्याच्यावरती ह्याच्यावरती पण एक ना पापुद्र असतं वरती. तर जेव्हा पण खायचे असतात ना तेव्हाला कांडावे लागतात. वायनामध्येच नाही कांडतात ते पण, वाहिनामध्ये कांटात. त्याच्यानंतर तो ॲक्च्युअल जो दाणा असतो नाचणीचा, तो नाचणीचा दाणा बाहेर येतो. एवढी मोठी प्रोसेस आहे म्हणजे शेती कुठली असो त्याला भरपूर मोठी प्रोसेस आहे. तर चला मंडळी आता आहे ना इकडची कणसं आहे ती पटापट वेचून घेऊया. कणसावर ही कीड बघा कशी आहे, मला वाटलं शेंग असते ना तसं आहे, वेगळीच आहे काहीतरी केळी. संध्याकाळचे ना 5:15 वाजलेत आणि आता थोडीशी तहान लागले. तर हे बघा हे पाणी आहे ना, हे गावची टेक्निक आहे, ओला कपडा बॉटलला लावायचा म्हणजे आतलं पाणी थंड राहतं. अशा गावच्या थोड्या थोड्या टेक्निक्स असतात. थोडं पाणी पिऊया आणि आता काय माहिती आहे हे वरच्या साईडचं मी लगभग सर्व झालं आहे. हे मधून वाट आहे छोटीशी केलेली, इकडचं भात असतं ना त्या लोकांनी ते वाटेच्या वरचं झालं आहे. तिथलं जरासंच कापायचं आहे. आता इकडे मात्र आहे ना हा रोपटा जो पडला आहे तिकडे थोडासा वेळ जातो आहे. उभ्यान कापत होतो मगापासून, उभ्यान कापून कापून आहे ना खंबर दुखायला लागली. आता बसलो आहे, बसून कापूया. इकडे बघताय या दोन बॅगा अर्धे अर्धे भरले आहेत, ॲक्च्युली एकच करणार आहे त्याची. आणि आई आहे ना इकडे लाकडं आहेत थोडीफार, म्हणजे इकडे जी बाहुली वगैरे लावलेली होती कंपाऊंड वगैरे घातलं होतं ना तर त्याच्या इकडे लाकडं आहेत त्याची, तर ती लाकडं घेईल. तर म्हणजे बाकीची जी नाचणी आहे ना थोडीशी पुढच्या साईडची कच्ची पण आहे, त्यामुळं आई म्हणाली की मी नंतर येईल ती. संध्याकाळ पण झाले बघा, संध्याकाळचे आत्ता 5:30 वाजलेत. सूर्यदेव अजून चांगले दिसत आहेत, अजून 1/2 पाऊण तास असेल सूर्यास्त व्हायला. आणि पाखरं आहेत ना आपापल्या घरी जात आहेत. आता संध्याकाळ झाली ना की बरीच पाखरांचा आवाज येत असतो.
गावाला आहेत ना स्पेशली ज्या केकाट्या बोलतो आम्ही त्यांना, तर त्या केकाट्या आहेत ना सकाळच्या वेळेला अशा वरती जातात, संध्याकाळ झाली की खाली जातात परत. कदाचित खाली आहे ना ओढा वगैरे आहे ना त्या साईडला ते लोक राहत असतील. आई लाकडाची भारी बांधते, छोटीशी भारी आहे कारण नाचणी आपण आहे ना थोडीशीच कापले ती बघा, कापले म्हणण्यापेक्षा वेचले नाचणी यावेळेस कापली नाही आपण, वरची कंच कंच आहेत ना ती वेचलेत, तर त्याची एकच गोणी झाली, ती गोणी मी घेतले आणि आईला म्हटलं की जी लाकडं आहेतच ना मस्त एक छोटीशी भारी होते, ती भारी घेऊन मग आई येते. आपण जी भाताची मोटकी नेली ना तर त्यापेक्षा तरी नाचणीचं हे मोटके एकदम हलकं आहे कारण इकडूनच बऱ्याच खेपा मारलेल्या घरी मी भाताची मोटकी नेताना, हे जरा हलकं आहे बरं वाटतंय. तर चला मंडळी आता आहे ना थेट तुम्हाला घरीच भेटतो कारण मध्ये आहे ना रस्ता खराब आहे, रस्ता म्हणण्यापेक्षा ज्या पायवाटा आहेत ना त्या खराब आहेत आणि रस्त्यावर जायचं आहे तिथून मग परत 15-20 मिनटं घराकडे चालत जायचं आहे. घरी जाऊया मस्त चहा पिऊया आणि मग आजच्या दिवसाची सांगता करूया. संध्याकाळ झाले वेळेवर घरी पण आलो आहे आणि संध्याकाळ झाल्यावरती तुम्हाला मी गावी आल्यानंतर बऱ्याच वेळा दाखवलं आहे इकडचा नजारा एक नंबर. हा बघा रोज बघाल ना रोजच्या रोज इकडे थोडं वेगवेगळं दिसेल. अजून एक 10-15 मिनटामध्ये सूर्यास्त होईल आणि काका वगैरे इकडे होते, काका पम्या तात्यांचं झालं काय काय माहिती. ओ पम्या रावरलं की नाय गावटन गाठलेलं ना नाचणीला. मंडळी घरी आलो आहे, सूर्यास्त पण झाला आहे आणि संध्याकाळची कोरी चहा पण आईने बनवले तर आता चहा पिऊन घेतो. आजचा दिवस पण संपला आहे मंडळी, तर आता आहे ना लगेच अंधार पडेल गावाला आहे ना, एकदा सूर्यास्त झाला की 15-20 मिनटामध्येच अंधार पडतो. आत्ता तरी डिसेंबरच्या नंतर आहे ना दिवस मोठा होत जातो, मग तेव्हा आहे ना अंधार 6:15-7:30 आसपास होतो, आता 6:45 वाजले की अंधार पडायला सुरुवात होते. तर चला म्हणजे चहाचा एन्जॉय घेतो आणि हा व्हिडिओ पण इथे मी थांबवतो आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर ते लिहायला विसरू नका. भेटू पण परत एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.